नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी चिटणीसांची कार्यपद्धती या विषयाच्या मार्च दोन हजार तेवीसमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न आपण देत आहोत यापूर्वी आपण दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओंची तयारी तुमची झालेली असेल असं गृहीत धरूयात आणि आता पुढच्या तयारीसाठी आणखी महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते कोणते करायचे त्याविषयीची माहिती पाहूयात मित्रांनो आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फरक स्पष्ट करा आणि प्रश्न सातवा पत्रलेखन या दोन प्रश्नांचा अभ्यास त्या दोन व्हिडिओमध्ये केलेला आहे आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी त्यांची लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात आज आपण पाहूयात प्रश्न क्रमांक आठ सविस्तर उत्तरेल ह्याचा जो प्रश्न आहे आठ मार्काचा तो दे ते आठ मार्कासाठी कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे ते पाहूयात आणि फक्त तुमचा आठ मार्काचा अभ्यास या प्रश्नांमधून होणार नाहीत तर इ आठ मार्काव्यतिरिक्त इतरही ठिकाणी याच्यातले प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे थोडेसे जास्त आठ मार्कासाठी प्रश्न आपण देतो आहे कारण तेच प्रश्न तुम्हाला दुसऱ्या प्रश्नांमध्ये विचारले जाणार आहेत मग आपण आठ मार्काचे समजून त्याचा अभ्यास केला तर इतर त्याच्यावरती प्रश्न आला तरी उत्तरे तुम्हाला लिहिता येतील म्हणून थोडंसं स्ट्रक्चर प्रश्नांचं समजून घेत चला प्रश्न देण्यापाठीमागचे कारण समजून घेत चला हे प्रश्न का आणि कशासाठी दिलेत त्याचा फायदा काय होणार आहे तर फायदा तुम्हाला होणारच आहे याच्यासाठीच आपण देतोय महत्त्वाचे प्रश्नच आहेत ते पण कुठंतरी त्याच्यावरती नक्की प्रश्नपत्रिकेत प्रश्न येऊ शकतो असे प्रश्न आहेत आता आठवा प्रश्नाचा जर तुम्ही विचार केला तर यामध्ये या दोन प्रश्न दिले जातात सोडवायचा एकच या दोन प्रश्नामध्ये आत्तापर्यंत ज्या झालेल्या बोर्डाच्या परीक्षा जर तुम्ही पाहिल्या तर एक प्रश्न हा प्रकरण दोन वरती विचारला जातो आणि दुसरा प्रश्न हा तीन किंवा चार ह्या दोन प्रकरणांपैकी एका प्रकरणावरती विचारला जातो सो आपण त्या गोष्टींचा के के विचार केला आहे आणि त्या पद्धतीने प्रश्नांची निवड केली तर एक माझ्या दृष्टीने पहिलं प्रकरण देखील त्यासाठी महत्त्वाचं आहे तर त्या सगळ्यांचा विचार करून त्याच्यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेत नंतर आपण आणखी एक व्हिडिओ याच्यावरती पाहूयात की इतर ठिकाणी त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातील तर त्यासाठी कोणते प्रश्न अजून तुम्हाला करावे लागतील तुम्ही एक एकदा हे आठ मार्काचे करून घ्या आठ मार्कातून तुम्हाला बऱ्यापैकी बाकीच्याही प्रश्नांचा अभ्यास येऊन जाईल आणि उरलेले जे काही राहतील इम्पॉर्टंट वाटतात तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात बस एवढ्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर कोणतेही प्रश्न करण्याची गरज पडणार नाही पहिला प्रश्न आहे मित्रांनो आठव्यामध्ये प्रकरण दोनवरती विचारला जातो प्रकरण तीनवरती विचारला जातो किंवा त्याला पर्यायी प्रकरण चार मी सांगितलं किंवा एक सांगितलं तर या प्रकरणांवरती तुम्ही भर देणं गरजेचं आहे तर यामधले कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन वाटत आहेत पहिला आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व स्पष्ट करा हा प्रश्न आहे दुसरा आहे भांडवल संरचनेचा अर्थ व घटक स्पष्ट करा पाहून ठेवा प्रश्न अभ्यास करून ठेवा त्यानंतर तीन स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा हा प्रश्न जर इतर ठिकाणी चार मार्काला विचारला तर प्रश्नात बदल काय होईल स्थिर भांडवलावरती भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करणारे कोणतेही चार घटक स्पष्ट करा चार मार्काला आला तर आणि आठ मार्कामध्ये आला तर पूर्ण घटक स्पष्ट करायला सांगितले जाते त्यानंतर आहे चौथा खेळते भांडवला निश्चित करणाऱ्या घटकांची चर्चा करा यानंतर मित्रांनो पाचवा प्रश्न भाग म्हणजे काय भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा आता तुमच्या लक्षात येत असेल की प्रकरण चेंज झाले प्रकरणानुसार हे प्रश्न आपण सिलेक्ट केलेले आहेत त्यानंतर सहा आहे समहक्क भाग म्हणजे काय त्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा महत्त्वाचे प्रकरण आहेत याच्यावरती बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारले जातात तुम्ही जर प्रश्नांचा आणि गुणांचा प्रकरणांचा आणि गुणांचा विचार केला तर पहिल्या दोन प्रकरणांसाठी पंचवीस मार्काचे प्रश्न विचारले जातात म्हणजे फक्त पहिलं आणि दुसरं प्रकरण तुम्ही व्यवस्थित केलं तर पंचवीस मार्क तुम्हाला त्या प्रकरणांवरतीच मिळू शकतात एवढे प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेत पाहायला मिळतील त्यामुळं जे इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रकरणं आहेत की ज्याच्यावरती जास्त गुणांचे प्रश्न विचारले जातात त्या प्रकरणांचा अभ्यास चांगला करावा लागेल नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे सातवा अग्रहक्क भाग म्हणजे काय अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये हे स्पष्ट करा त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आठ अग्रहक्क भाग म्हणजे काय अग्रहक्क भागांचे प्रकार स्पष्ट करा वैशिष्ट्य हे प्रकार आहेत दोन्हींचा अभ्यास करायचा आहे आपल्याला दोघांपैकी एखाद्या घटकावरती प्रश्न येतो त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे नववा कर्ज रोखे म्हणजे काय कर्ज रोख्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा दहा भाग भांडवलाचे वर्गीकरण स्पष्ट करा नेक्स्ट पुढचं आहे भाग विक्रीच्या विविध पद्धतीपैकी कोणत्याही दोन पद्धती स्पष्ट करा काही वेळेस डायरेक्ट दोन करा तीन करा चार करा असे प्रश्न असतात पण करून ठेवताना पण सगळ्या पद्धतींचा अभ्यास करावा कोणत्याही दोन विचारले तर दोन तुम्ही लिहिणारच आहात त्यानंतर आहे बारा भाग वाटपाच्या आठी किंवा तरतुदी स्पष्ट करा सविस्तर स्पष्ट करा आठ मार्कासाठी आणि इतर ठिकाणी कोणतेही चार स्पष्ट करा असा प्रश्न होऊ शकतो त्यानंतर आहे तेरावा प्रश्न आहे भाग वाटपाची कार्यपद्धती थोडक्यात स्पष्ट करा अशा पद्धतीने जर विचार केला तर जवळपास तेरा तेच तेरा प्रश्न तयार झालेले आहेत आणि हे तेरा प्रश्न म्हणजे तुमची तीन प्रकरणं आहेत या तीन प्रकरणांचा अभ्यास तुमच्या ह्या तेरा प्रश्नांमध्ये येऊन जाईल आणि त्या तेरा त्या प्रश्नातून तुमच्या तिन्ही प्रकरणांचे पूर्ण अभ्यास झाल्यामुळे कोणतेही प्रश्न आलेत इथे येऊ हो द्यात आठ मार्कामध्ये किंवा दुसरीकडे कुठे येऊ हो द्यात याच्या बाहेर प्रश्न जाणार नाहीत त्यामुळे या प्रश्नांचा अभ्यास करा मी सांगितले तुम्हाला की यानंतर आपण एक व्हिडिओ पुन्हा इतर राहिलेल्या प्रकरणांमध्ये हे सगळे प्रश्न तीन प्रकरणांचेच आहेत याच्या व्यतिरिक्त जे प्रकरण आहेत त्याच्यातलेही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते अभ्यासाव्या लागतील तर आता त्या कोणत्या असतील त्यासाठी आपल्याला एक व्हिडिओ अभ्यासायचा आहे त्यातून तुमचा तुम तोही अभ्यास होऊन जाईल वेळा आहे दोन दिवसाचा दोन दिवसामध्ये प्लॅनिंग करा नियोजन करा नक्की तुम्हाला परिपूर्ण अभ्यास ह्या दोन दिवसामध्ये देखील ह्या विषयाचा होऊ हो शकतो यानंतर आणखी एक प्रश्न आहे प्रश्न दुसरा संकल्पना स्पष्ट करा तर संकल्पना ह्या वेळेस मी देत नाही तुम्हाला काम करायचं आहे आत्तापर्यंत बोर्डाला ज्या संकल्पना विचारल्या त्या कोणत्या प्रकरणांवरती होत्या त्या पहा आणि त्या प्रकरणांच्या स्वाध्यायामध्ये जे संकल्पना दिलेल्या आहेत त्या संकल्पनांच्या बाहेर जाऊन एकही प्रश्न येणार नाही त्यामुळे तुम्ही प्रकरणांच्या खाली असणाऱ्या संकल्पनांमधून ज्या ज्या प्रकरणांवरती आत्तापर्यंत विचारलं गेलेले आहेत त्या, त्या प्रकरणांच्या संकल्पना करून ठेवा तोही प्रश्न तुमचा होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर प्रकरणांच्या महत्त्वाच्या प्रश्नांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार